जिल्ह्यातील सर्वच कृषी पंप थकबाकीदार शेतकऱ्यांना कृषी धोरणा अंतर्गत मिळणाऱ्या सवलतीचा लाभ मिळावा यासाठी विद्युत कंपनीकडून प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून ग्राहकांच्या वीज बिल दुरुस्तीसाठी जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिर घेण्यात आले. त्या दरम्यान शेतकऱ्यांनी रक्कमही भरली, मात्र अर्धा अधिक शेतकऱ्यांकडे रक्कम मोठ्या प्रमाणात थकित आहे, त्यामुळे महावितरणला मोठी कसरत करावी लागत आहे. ग्राहकांच्या वीज बिल दुरुस्तीसाठी जिल्ह्यात तालुकानिहाय शिबिर घेण्यात आले. पथनाट्य मेळावे ग्राहकांशी संपर्क साधून सवलतीची माहिती देण्यात आली, त्यामुळे ठराविक रक्कम भरून काही शेतकरी योजनेत सहभागी झाले. परंतु उर्वरित हप्ता 31 मार्च पूर्वी न भरल्यास त्यांनाही कृषी धोरणा अंतर्गत मिळणाऱ्या माफीच्या लाभाला मुकावे लागणार आहे. जिल्ह्यातील 119,556 ग्राहकांकडे कृषी पंपाचे एकूण 1,447 कोटी रुपये थकित आहे. महावितरणने जाहीर केलेल्या कृषी धोरणा अंतर्गत 1,447 कोटी मधून निर्लेखनाद्वारे 420 कोटी माफ करण्यात आले आहे. यासोबतच व्याज व विलंब आकाराचे 138 कोटी व वीज देयके दुरुस्ती समायोजनाचे 143 कोटी माफ दिल्यानंतर उरलेल्या 888 कोटी सुधारित थकबाकीच्या ग्राहकांनी 31 मार्च पूर्वी केवळ 50% रक्कम भरणे गरजेचे आहे. म्हणजेच ग्राहकांनी 1,747 कोटीपैकी फक्त 444 कोटी रुपये मार्च पूर्वी भरल्यास उर्वरित थकबाकीची माफी मिळणार आहे.